आज आमच्या बिल्डिंग मध्ये ना खूप मजा चालू असणार आहे. दिवसभर सगळ्यांची गडबड. देवीची स्थापना करतील, मग आरती करतील आणि मग रात्रभर गरबा खेळतील. मला सांगते आई, नवरात्रीचे 9 दिवस ना अख्खी मुंबई झोपणार नाही. अजून तू इथल्या देवीची मजा पाहिली नाहीस ना, म्हणून मुंबईचं कौतुक सांगते. आज तू बघच. तुला माहितीये रे, देवीप्रमाणेच इथे घटाला सुद्धा खूप महत्व असतं. ते घट असतात ना, त्याच्यामध्ये 9 दिवस धान्य रुजवत घालतात आणि 9 दिवसात ते छान तरारून येतं. ते तसं तरारून आलं की या वर्षी पीक पाणी अगदी छान होणार अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. ते दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटतात ना, तसं हे रुजवण लुटायला आपल्या वाड्यावरती गावकऱ्यांची नुसती झुंबड उडते. त्याचप्रमाणे 9 दिवस देवीसमोर सप्तशतीचा पाठ सुद्धा होतो आणि 8व्या दिवशी ना गावातल्या सगळ्या कुमारिकांना बोलवून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना भोजन दिलं जात. वाव, किती मस्त असेल ना हे सगळं. आणि एवढंच नाही काही, आज ह्या घटाची ना गावातून छान मिरवणूक निघणार. वाजत गाजत सगळ्या गावातून फिरून तो घट पुन्हा वाड्यावरती येणार. दर दिवशी एक असे 9 दिवस ना त्या घटाला माळ चढवली जाते. तुम्ही मुंबईत गरबा खेळता ना, तसंच इथे सुद्धा जागरण होतं बरं का. मला खूप उत्सुकता आहे सगळं बघायची. अग, हे 9 दिवस कधी येतात याची गावकऱ्यांना बी आस लागलेली असते बघ. जत्रेनंतर हेच दिवस गावात आनंद घेऊन येतात. काय र, काय झालं? काय नाही, आऊ साहेबांनी धाकल्या वहिनी साहेबांनी आणि ताई साहेबांनी बोलवले. घटाची तयारी पूर्ण होत आली. अनु, बोलण्याच्या गडबडीत मी विसरलेच. आऊ साहेबांना सांग आम्ही येतोय म्हणून. बर दिवा, चल पटकन. रेवा, तुम्हाला आमच्या गावच्या आणि विशेषतः सरनोपाद घराण्याच्या परंपरा माहीत नाहीये, कारण तुम्ही शहरातून आलेला आहात. हा जो घट दिसतोय हा देवीचा घट आहे. पुढे येणाऱ्या सुख समृद्धीच प्रतीक मानतो आम्ही आणि यामध्ये धान्य पेरलं जात. यामध्ये पेरलेलं धान्य जर भरभरून उगवलं तर आपल्याला देवीचा आशीर्वाद लाभला असं आम्ही आणि सार शिपुरापूर मानतो. आज पहिल्यांदा तुमच्या हातून याच्यामध्ये धान्य पेरलं जाणार आहे. कपिला, या तुम्ही सुरुवात करा, म्हणजे यांनाही कळेल. जेवसाहेब,